अखेर गव्याच्या हल्ल्यातील जखमीचे निधन, आजरा शहरात हळहळ व्यक्त। बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गडिंग्लज आजरा मार्गावर हॉटेल बिग बॉसच्या समोर मुंगूसवाडीकडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली। या धडकेमध्ये मोटरसायकलवरील उस्मान कानडीकर वय वर्ष 65 हे गंभीर जखमी झाले होते। दरम्यान आज त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला। तर रहमान लमतुरे वय वर्ष 45 राहणार आजरा हे देखील जखमी झाले आहेत। दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। यापैकी कानडीकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले। त्यांच्या निधनाची बातमी समजताच आजरा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। तसेच वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील आता जोर धरू लागली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।